आज मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री येथे मीटिंगचे आयोजन केले होते, परंतु सकाळी प्रांतांचा कॉल आला आणि ही मीटिंग पोस्टपोन करण्यात आली. आम्हाला माहिती होतं ज्यावेळेस भरतशेठ गोगोले साहेब या ठिकाणी आले त्यावेळेस आम्ही बोललो की आमचं आमरण उपोषण आम्ही चालू ठेवू, नाहीतर अन्यथा आम्ही जर मागे घेतला तरी मीटिंग सुद्धा कॅन्सल होईल. परंतु आज आम्ही उपोषण चालू असताना देखील ही मीटिंग कॅन्सल झाली. या ठिकाणी पालकमंत्री आलेले, पालकमंत्र्यांनी उपोषणकर्त्यांकडे पाठ फिरवली, रायगडच्या एकमेव मंत्री यांनी सुद्धा पाठ फिरवली आणि आपल्याला व्हिडिओ कॉलद्वारे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की हे मुख्यमंत्री कोणालाही फसवणार नाहीत, परंतु प्रत्यक्षात कोकणकरांना आज मुख्यमंत्र्यांनी फसवले. 17 वर्ष आम्हाला फसवता आणि बसलेल्या कोकणकरांना सुद्धा फसवलात, त्यासाठी आज आम्ही आपला जाहीर निषेध म्हणून आज काल्या पट्ट्या बांधून दिवसभर इथे उपोषणाला बसलेले आहोत. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.